आज आपण नेट ब्लाऊजची कटिंग आणि शिलाई दोन्ही बघणार आहोत. एक डाच मध्ये हा ब्लाऊज बनवला आहे आणि पाठीमागे सुद्धा सुंदर डिझाईन बनवला आहे. हा ब्लाऊज मी स्टेप बाय स्टेप सांगितला आहे, त्यामुळे हा ब्लाऊज तुम्हाला बनवायला आणि समजायलाही खूप सोपं जाणार आहे. चला तर मग बघूयात. जर अजून तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर इथे लाल रंगाचं सबस्क्राईबचं बटन आहे, त्याच्यावर टच करा. लगेच तुम्हाला इथे बेल बटन दिसेल, त्याच्यावरही टच करा. कारण आपला नवीन व्हिडिओ अपलोड झाला रे झाला की त्याची सूचना तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. नमस्कार, मी उज्ज्वला पाटील, फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. हा ब्लाऊज बनवण्यासाठी इथं मी 50 सेंटीमीटर म्हणजे अर्धा मीटर अस्तर घेतलेला आहे, अर्धा मीटर मेन फॅब्रिक घेतलेला आहे आणि 1 मीटर नेट लागणार आहे. सगळ्यात आधी आपण अस्तरावर कटिंग करणार आहोत. अशा प्रकारे अस्तर अंथरून घ्या आणि सगळ्यात आधी आपण पाठीमागचा भाग कटिंग करणार आहोत. या ब्लाऊजला पाठीमागे हुक आणि आयपट्टी आहे, त्यासाठी 1/2 इंचावर एक रेषा मारून घेतली. पूर्ण उंची 14 आहे, 1 इंच अधिक घ्यायचंय म्हणजे 15 इंचावर मी मार्किंग केलं आणि ही रेषा आखून घेतली. आता हा ब्लाऊज बंद गळ्याचा म्हणजे बोटनेक आहे, म्हणून मग शोल्डर मी घेतला 7.5 इंच. मुंड्याचं माप इथं मी घेतलं आहे 7.25 इंच. मुंड्याचं मी तुम्हाला समजावून सांगेन की मुंडा किती घ्यायचा असतो ते. आणि ही रेषा आपण आखून घेऊया आणि ही आडवी रेषा असेल आपली चेस्ट लाईन. आता चेस्ट लाईनवर आपल्या चेस्टचा 4th भाग अधिक 1/2 इंच घ्यायचं लुझिंगसाठी. 34 छाती आहे म्हणजे चेस्ट आहे त्याचा 4th झाला 8.5, अधिक 1/2 इंच म्हणलं की 9.25 इंचावर मार्क केलं. खालच्या रेषेला 30 इंच कंबर आहे, त्याचा 4th भाग होतो 7.5 इंच, तर 7.5 इंचावरच मार्क करणार आहोत. इथं आपण डाच नाही घेणार आहोत कारण या ब्लाऊजचा असा पॅटर्न आहे की याच्यामध्ये आपण डाच नाही घेऊ शकत. तर मी बरोबर 7.5 इंचावर मार्किंग करून बाहेरच्या बाजूला 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवलं. आता इथे गळा रुंदी आपण 4 इंच ठेवणार आहोत, आवडीप्रमाणे जास्तही ठेवू शकता कारण हा बोटनेक बनवणार आहोत आपण. इथं मी 1/2 इंच शोल्डर स्लोप म्हणजे खांदा उतार घेतला आणि ही रेषा आपण गळा रुंदीला इथे जोडून घ्यायची. ही पट्टी जी आहे ही जास्त रुंद आहे म्हणून 1/2 इंच घेतले. ही जर कमी रुंदीची असती तर मी इथं 1/2 इंच शोल्डर उतार घेतला असता, पण ही जास्त रुंद असल्यामुळे मी इथं 1/2 इंच घेतला. या पट्टीपेक्षाही जास्त रुंद तुमची पट्टी असेल तर 1/2 इंच शोल्डर उतार घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे शोल्डर उताराचा मापदंड तुम्ही ठरवू शकता. आता इथून इथपर्यंत किती अंतर आहे बघा, त्याचं 1/2 करा, इथं 1 पॉइंट द्या आणि इथून पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्या. हा अशा प्रकारे इथं आकार देतो आपण. हा पाठीमागचा मुंडा झाला. आता हे जे अंतर आहे ते मोजणं गरजेचं आहे कारण आपला जो मुंडा घेरा आहे तो आहे 15.5 इंच, त्याचं 1/2 इथं यावं. तर त्याचं 1/2 होतं 7.5 इंच, तर हे बरोबर 7.5 इंच आलेलं आहे म्हणजे मुंडा आपल्याला कमी किंवा जास्त करायची गरज नाही. आणि याचं कटिंग आता आपण करून घेणार आहोत. आता इथं मी गळ्याचं माप टाकलेलं नाही कारण गळा आपण एक डिझाईन बनवणार आहोत, तो आपण नंतर कट करणार आहोत. आता याला बाजूला ठेवूया आणि पुढच्या भागासाठी कापड अंथरून घेतलंय अस्तराचं. घडीकडच्या बाजूला घडीकडची बाजू आली पाहिजे. हुक आणि आयपट्टीची जी रेषा आहे ती पुढच्या बाजूला काढून ठेवा कारण आपण जो पुढचा भाग कट करणार आहोत तिथं हुक नाही आहेत. पाठीमागच्या भागाला हुक आहेत म्हणून ते एक्स्ट्रा घेतलेलं आहे, तर ते असं पुढं काढून ठेवा. काढून ठेवल्यानंतर आहे अशी इथं मापं टाकायची, जसं की इथं खाली चेस्ट लाईनचं, नंतर मुंड्याची रेषा, नंतर इथं शोल्डरची रेषा, शोल्डर पट्टीची रेषा आणि इथं गळा रुंदीचं एक छोटंसं मार्किंग. आता हा पाठीमागचा भाग काढून टाकूया. आता बस जे मार्किंग केलेलं आहे त्या रेषा सगळ्यात आधी आपण आखून घेऊया म्हणजे आपलं एक स्ट्रक्चर तयार होतंय. आता इथून मुंडा आहे तर मुंड्याचं 1/2 करा, 1 पॉइंट द्या, इथून 1/2 इंच आत घ्या. हा पुढच्या भागाचा मुंडा आहे आणि इथून असा छान आकार द्या पुढच्या भागासाठी. आता हा मुंडा घेर आपण मोजून घेणार आहोत का तेही सांगते. तर हा मुंडा घेर अगोदर आपण मोजून घेऊ.
तर हा आपला 7.5 इंच येणं अपेक्षित आहे. तर बघूया किती येतोय, तर हा येतोय 7.25 इंच, म्हणजे जवळपास हा 1/2 इंच एक्स्ट्रा येतोय. कारण हा मुंडा घेर आतून असतो त्यामुळं हे जास्त भरतं. तर आपण काय करायचं, 1/2 इंच हा कमी करून घेऊया वरून, हा असा. तर हा 1/2 इंच कमी होईल आणि हा मुंडा घेर आता परत एकदा मोजून घेऊया. तर हा बरोबर आपल्या इथं 7.5 इंच आला पाहिजे. तर बघा इथं हा बरोबर 7.5 इंच येत आहे, म्हणजे जेवढा आपल्याला अपेक्षित होता. तर हे कटिंग आपले या रेषेवरून होईल. मुंड्याचं फिक्स झाल्यानंतर बरोबर या रेषेच्या शोल्डर पट्टीच्या मध्यभागी टेप ठेवा आणि तिथून तुमचा टक्स पॉइंट टाकून घ्या. जसे की फुल बस्टचा 1/4 हिस्सा अधिक 1 इंच, 10 इंचावर मी मार्क केलं आणि इथून रेषा आखून घेतली. आता इथून खाली आपली जी कप लेंथ असते, म्हणजे डाच उंची, ती 3.5 इंचावर मी टाकली. 3.5 इंच तुम्ही सगळ्या साईजसाठी घेऊ शकता. आणि त्याच्या खाली 3 इंच घेऊन एक रेषा आखून घ्यायची, म्हणजे इथं डाच उंचीच्या खाली 3 इंच आपल्याला एक्स्ट्रासं घ्यायचं आहे आणि रेषा आखायची. आता ही आहे आपली टक्स पॉइंटची रेषा. टक्स पॉइंटच्या रेषेवर टेप ठेवायचं आहे आणि तिथं फुल बस्टचा 1/4 अधिक 1 इंच घ्यायचं आहे. तर इथं फुल बस्टचा 1/4 9 इंच होतो, 9 इंचावर मार्क केलं आणि त्याच्यापुढे 1 इंच एक्स्ट्रा घेऊन दुसरं मार्क केलं. आता हे दोन्ही पॉइंट रेषा आखून घ्यायची अशा प्रकारे. तर आपण टक्स पॉइंटच्या रेषेवर मार्क केले हे लक्षात असू द्या. आता याच्या बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन राहील, ही रेषा सुद्धा आखून घेऊया. आता या टक्स पॉइंटच्या रेषेवरच स्टेप ठेवायचा आहे आणि फुल बस्टचा 1/10 भाग घ्यायचा आहे. 36 फुल बस्ट आहे, त्याचा 1/10 भाग 3.6, म्हणजे जवळपास 4.25 इंचावर मी पॉइंट घेते आणि तिथून खाली असं फक्त मार्क करून घ्या. आता हे सरळ खाली मी खालच्या रेषेवर मार्क केलं, त्या रेषेच्या बाहेर 1/4 इंचावर एक मार्क केलं आणि तिथे एक पॉइंट दिला आणि ही तिरपी रेषा आखून घेतली. तर ही रेषा आपली अशी तिरपी येणार आहे. आता या रेषेवर, खालच्या रेषेवर बघा किती आहे. इथं कमरेचा 1/4 होतो 7.5 इंच, कारण 30 इंच कंबर आहे आणि त्याच्यापेक्षा 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजे 8 इंचावर मार्क करायचं आहे. 1/2 इंच एक्स्ट्रा घेऊन मार्क केलं 8 इंचावर. आता त्याच्या बाहेर जेवढं अंतर राहतं, काही राहू शकतं, 3 इंच, 3.25 इंच, 3.5 इंच, तर त्याच्या 1/2 करायचं आणि ती झाली आपली डाच रुंदी. तर असं दोन्ही बाजूला डाच रुंदीचं मार्किंग करून घेतलं आणि हे रेषा आखून घ्यायच्या. तर अशा प्रकारे हा आपला 1/2 ब्लाऊज झाला. आता इथून सरळ खाली रेषा आखून घ्या. नंतर ही मधली रेषा थोडी तिरकी असते, तिला खाली असंच तिरकं आखून घ्या. आणि आता पाठीमागचा भाग घेऊन बरोबर इथं या कडेच्या रेषेवर ठेवा. ही बरोबर रेषा मॅच झाली पाहिजे, ही रेषा बरोबर जुळली पाहिजे आणि इथं एक मार्क करून घ्या. आता हे जे कडेला मार्क केला आहे ते मार्क जोडून घ्यायचे आपल्याला या मधल्या रेषेपर्यंत. जोडल्यानंतर ही जेवढी डाच रुंदी आहे तेवढीच डाच रुंदी आपल्याला या बाजूला ठेवायची आणि मार्क करायचे आणि ही सरळ रेषा वरच्या पॉइंटला जोडून घ्या. आता इथं वरच्या बाजूला ही तुमची आहे रेषा, तर या रेषेला सरळ पुढे वाढवून घ्या आणि इथं तुम्ही तुमची पुढची गळा उंची टाका. तर पुढची गळा उंची 3.5 इंचावर मी घेतली. तुम्ही हवं तर कमी थोडीशी किंवा थोडी वाढवून घेऊ शकता. आणि इथं गोलवा आकार द्या, गोलवा म्हणण्यापेक्षा बोटनेकचा आकार द्या, म्हणजे थोडक्यात बोट सारखा. आणि आता हे आपण कटिंग करून घेणार आहोत. तर तुम्हाला काहीही डाऊट असतील या पूर्ण कटिंगमध्ये तर मला कमेंट करून खाली नक्की विचारा. आता इथं 1.5 इंचावर मी एक छोटा डास घेतला. हा डास तुम्ही नाही घेतला तरी चालेल, कारण हा आपण योकचा ब्लाऊज बनवत आहोत, म्हणजे याला नेटचा योक आहे, त्यामुळं हा मधला जो डास आहे तो मी नाही घेणार आहे. फक्त जर तुम्ही योकचा ब्लाऊज बनवत नसाल तर अशा प्रकारे तुम्ही एक मध्ये डास घेऊ शकता. आपण फक्त खालचे 2 डास घेणार आहोत, ते मोठे डास. आता पूर्ण कटिंग झाल्यानंतर नेटचं कापड इथं अंथरून घेतले आणि त्याच्यावर मी पुढचा आणि पाठीमागचा भाग ठेवून घेतला. आता इथं एक गोष्ट, पुढचा आणि पाठीमागचा दोन्ही भाग मी फोल्डवर कट केलेत, म्हणजे घडीवर कट केलेत.
आणि इथं पिना लावून घेऊया अगोदर, म्हणजे आपल्याला नेट कापणं सोपं होईल. आणि हे आहे असं कापायचं, इथं नेट एक्स्ट्रा ठेवायची गरज नाही, कारण नेटचं कापड जास्त सुळसुळीत नसतं, ते थोडं ताट राहतं, त्यामुळं आहे असं अस्तराच्या कापडाप्रमाणे कापून घ्या. तर हे पुढचा आणि पाठीमागचा भाग आहे असं कापून घेतल्यानंतर या पिना मी काढून घेते. आणि हे नेटचं कापड आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि फक्त अस्तराचं कापड मी इथं ठेवत आहे. आता इथे बघा, ही आपली मुंड्याची रेषा आहे, बरोबर. या मुंड्याच्या रेषेच्या वर 2 इंच घ्या आणि तिथे एक छोटंसं मार्क करा. इथं आपण योक कटिंग करणार आहोत. हे झालं आपलं मार्क. आणि गळ्याच्या रेषेच्या खाली 4 किंवा 4.25 इंचावर एक मार्क करा. जास्त तुम्हाला डीप नको असेल तर तुम्ही 3.5 इंचावर सुद्धा मार्क करू शकता. आणि आता हे दोन्ही मार्क इथून जोडून घ्या. तर अशा प्रकारे हा आपला योक होणार आहे. योक म्हणजे आपला या ठिकाणी नेटचं कापड दिसणार आहे. हे अशा पद्धतीनं. आता पुढच्या भागासाठी पाठीमागचा गळा तुम्ही किती डीप ठेवू इच्छिता, जसे की मी 11 इंच घेतला, तुम्ही 10 पण घेऊ शकता. इथं मार्क केलं आणि ही जी मुंड्याची रेषा आहे याच्या खाली 2 इंच घ्यायचं आहे. पुढच्या भागाला आपण मुंड्याच्या रेषेच्या वर घेतलं, पाठीमागच्या भागाला खाली घ्यायचं आहे. आणि ही तिरपी रेषा आखून घ्या आणि हा सुद्धा भाग कट करून घ्या. तर दोन्ही भागाच कटिंग तुम्हाला समजलं असेल. आता हे वरचे दोन्ही भाग बाजूला काढून ठेवायचे आणि हे खालचे दोन्ही भाग उपयोगात येणार आहेत. तर हे वरचे दोन्ही भाग मी बाजूला ठेवते. आता बघा, इथं मी नेटचं कापड तुम्हाला ठेवून दाखवते. हे अशा प्रकारे आपलं डिझाईन तयार होणार आहे. आणि हा पाठीमागचा भाग, तर हे अशा प्रकारे तयार होईल. आता हे नेटचं बाजूला ठेवते. आता हे जे कापड आहे हे जसं आहे तसं आपल्याला या आपल्या मुख्य कापडावर कापून घ्यायचं आहे. हे जे मुख्य कापड आहे हे मी टाफेटा सिल्क वापरलेलं आहे, जेणेकरून हे शाईन करतं नेटच्या कापडाच्या आत, त्यामुळे मी हे घेतलेलं आहे 1/2 मीटर. आणि दोन्ही पार्ट इथं घडीच्या बाजूला मी ठेवून घेतलेत. अशा प्रकारे घडीच्या बाजूलाच ठेवायचे दोन्ही पार्ट. आणि याला मी पिन्स लावून घेते, कारण कट करताना हे हलू नये. आता हे जे कापड आहे हे सिल्कचं असतं, त्यामुळे हे थोडं जास्तीचं ठेवून मी कापलं. अस्तराच्या कापडापेक्षा थोडं जास्तीचं ठेवून कापून घ्या. अशा प्रकारे पुढचं आणि पाठीमागचं दोन्ही भाग आपले इथं निघालेले आहे. तर कटिंग पूर्ण झालेलं आहे. आता पाठीमागचा भाग थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया, सगळ्यात आधी पुढचा भाग तयार करून घेऊया. तर अशा प्रकारे याला ही सरळ बाजू आहे ती वरच्या बाजूला ठेवली मी मुख्य कापडाची, आणि त्याच्यावर ही अस्तराची बाजू ठेवली. ठेवल्यानंतर इथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची, म्हणजे हे योकच्या बाजूला मी इथून इथपर्यंत शिलाई मारून घेणार आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारल्यानंतर जे मेन फॅब्रिक आहे त्याचं एक्स्ट्राचं कापड कापून घ्या. आता इथं बघा, हे अशा प्रकारे आपण शिलाई मारून घेतली आहे. तर इथे एक छोटे छोटे कट्स द्यायचे, जेणेकरून हे कापड ज्यावेळेस आपण उलटवू त्यावेळेस इथं छान फिनिशिंग येईल. कट्स मारल्यानंतर याला उलटवून घ्या. तर बघा, जे आपण दातचं मार्किंग केलेलं होतं तो मार्किंग बरोबर आपलं बाहेर आलेलं आहे, जेणेकरून आपण दात व्यवस्थित घेऊ शकू. याला एकदा इस्त्री मारून घ्या, म्हणजे व्यवस्थित बसेल. आता याच्या चारही बाजूनी शिलाई मारून घेऊ, कारण याच्या ज्या उघड्या बाजू आहेत त्या एकमेकांना इथं जोडल्या जातील. आता हे एक्स्ट्राचं कापडही कापून घेऊया. बऱ्याच वेळेला काय होतं, एक्स्ट्रा कापड ठेवत नाही आणि मग कापड मागे पुढे होतं. तर एक्स्ट्राचं कापड कापल्यामुळे व्यवस्थित होऊन जाईल. आता हा नेटचा भाग घेतला पुढचा, आणि त्याच्यावर हा अस्तराचा भाग जो आपण तयार करून घेतलाय तो ठेवला. आता बघा, अस्तराचा भाग मी वरच्या बाजूला ठेवलाय आणि इथं पिन्स लावून घेतल्या. पिन्स लावल्यानंतर इथून आपल्याला टिप मारायची आहे. पिन्स लावून घ्या, म्हणजे मागे पुढे वर खाली कापड सरकणार नाही आणि व्यवस्थित मापात बसेल. शिलाई आपण आत्ताच इथे मारून घेतली आणि या जे पिन्स आहेत त्या आपण तशाच ठेवणार आहोत, आत्ताच काढणार नाही. तर आता इथे आपण डास घेणार आहोत. तर इथून इथपर्यंत सरळ टिप मारायची आणि इथून इथपर्यंत सरळ टिप मारायची. तर डास घेण्या अगोदर या टिपा मारणं गरजेचं आहे. आता या बाजूला टिप मारूया. ही टिप आपण अशासाठी मारतो कारण यातलं डास घेताना कुठलंच कापड निसटून जाऊ नये. आता इथून आपण हा डास घेणार आहोत आणि जसं आपण डास आखून घेतलंय बरोबर तसंच मी इथं टिप मारली.
आता हा दुसरा डाचही आपण घेणार आहोत. जसे की मी सांगितलं, मधला डाच आपण घेणार नाही आहोत कारण याला नेट आहे वरच्या बाजूला. सो मी फक्त इथं दोनच डाच घेतले. आता तुम्ही इथं बघू शकता साईडने हे अजून खुलंच आहे, तर आपण इथं साईडने टिप मारून घेऊया. तर मी इथं टिप मारून घेतली आहे आणि हा सरळ बाजूने मी पॅटर्न ठेवलेला आहे. आता खालच्या बाजूने ही 3 इंच रुंदीची पट्टी आपण जोडून घेणार आहोत. तर आपली पहिली टिप इथून इथपर्यंत येईल. ही टिप मारताना डाच मी बाहेरच्या बाजूला वळवून घेतले. टिप मारल्यानंतर या पट्टीला खालच्या बाजूला वळवून घ्या आणि इथून दाबटीप मारा. दाबटीप मारल्यानंतर या पट्टीला वरच्या बाजूला घ्या आणि इथं नख मारून घ्या खालच्या बाजूला, म्हणजे पट्टी व्यवस्थित दुमडली जाईल. आणि वरच्या बाजूने हिला आत दुमडायचे, 1/2 इंच आत दुमडून इथून टिप मारा. 1/2 इंच किंवा थोडं कमी घेऊन तुम्ही टिप मारू शकता. आता हे करताना मी डाच बाहेर दोन्ही डाच बाहेरच्या बाजूला वळवून घेतलेत. नंतर हे डास तुम्ही कट करून मोकळे करू शकता. अशा प्रकारे हा फ्रंट पॅटर्न आपला तयार झाला आहे. इथं तुम्ही नंतर हात शिलाई करून घ्या या पट्टीला. तर आता याला आपण बाजूला ठेवूया आणि बॅक पॅटर्न शिवायला घेऊया. तर हा बॅक पॅटर्नचा मेन फॅब्रिक आणि अस्तर आपण पहिल्यांदा घेणार आहोत. तर आता आपण इथं सगळ्यात आधी वरच्या बाजूला टिप मारून घेणार आहोत. टिप मारण्या अगोदर मी इथं पिना लावून घेतलेल्या आहेत. आता टिप मारल्यानंतर जे मेन फॅब्रिक असतं आपलं, त्याचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कापून घेतलं आणि नंतर इथं असे छोटे छोटे 4 ते 5 कट्स द्या. आता ही पिन मी काढून घेतली आणि याला उलटवून घ्यायचंय. उलटवल्यानंतर सरळ बाजू वर येईल आणि इथं नख मारून घ्या किंवा इस्त्री करून घ्या. आता हे साईड आपण शिवून घेऊया. तर तिन्ही बाजूने टिप मारल्यानंतर जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कापून घेऊया. अशा प्रकारे हा बॅगचा आपला पॅटर्न इथं तयार होईल. आता याला नेटच्या कापडावर ठेवूया. तर नेकचा बॅग मी घेतलेला आहे बॅग पॅटर्न आणि त्याच्यावर हा पॅटर्न ठेवला आहे. सरळ बाजू मी खाली ठेवली आहे आणि अस्तराची बाजू वर आहे. आता इथून आपण टिप मारणार आहोत. तर टिप मारण्या अगोदर पिना लावून घ्या जेणेकरून कापड खाली वर होणार नाही आणि इथून टिप मारून घ्या. आता इथून साईडने सुद्धा टिप मारली आहे आणि वरच्या बाजूने सुद्धा अगदी किनाऱ्याने टिप मारा, म्हणजे दिसायलाही सुंदर दिसेल. आणि या बाजूने आता या पिना आपण काढून घेऊया. काढल्यानंतर याला या बाजून घेतलं तर हे बघा सरळ बाजू इथं तयार आहे. आता इथं 1 इंच रुंदीची पट्टी आहे आणि घेताना ही 1.5 इंच रुंदीची घेऊन एका बाजूने मी टिप मारून घेतली आहे आणि तयार 1 इंच रुंदीची पट्टी आहे. आता याला खालच्या बाजूने आपण लावून घेऊया. ही जास्त रुंद घेऊ नका, एवढी घेतली तरी पुरेशी आहे. आता याला खालच्या बाजूने वळून दाबटीप मारून घ्या आणि आत दुमडून घ्या. दुमडल्यानंतर इथं मी मोठ्या टाकेची टीप मारत आहे. नंतर तुम्ही हात शिलाई करू शकता किंवा इथं नेहमीची आपली शिलाई ठेवू शकता. तर हे अशा प्रकारे दिसेल. बॅक पॅटर्न आपला इथं तयार आहे. आता याच्यावर आपण पाठीमागचा गळा, म्हणजे गळ्याचं डिझाईन कट करणार आहोत. तर याला बरोबर मध्यभागी दुमडून घेतलं, नंतर हा आपला फ्रंट पॅटर्न घेतला कारण आपल्याला गळा रुंदीचं माप घ्यायचंय. बरोबर इथं ठेवून घेतलं. इथं गळा रुंदीचं मार्किंग करा, काढून टाका. आता इथं 3 इंच खाली घेतले आणि इथून गळ्याचा गोलवा आकार द्या. गोलवा आकार म्हणण्यापेक्षा बोटनेकचा आकार द्या असं मी म्हणेन. नंतर इथून इथपर्यंत जेवढा आहे बघा त्याचं सेंटर काढा, तिथे एक पॉइंट द्या आणि इथून मी 1/4 इंच घेतले. 1/4 इंच किंवा थोडं जास्त तुम्हाला ब्रॉड डिझाईन पाहिजे असेल तर 1.5 इंच घ्या. मी इथे 1/4 इंच घेतलं आणि इथून आपल्याला कळीचा आकार द्यायचा आहे. तर इथून हा आकार दिला. आता हा आकार दिल्यानंतर इथे खालच्या बाजूला एक कमीत कमी 1/2 इंच अंतर सोडून हा आकार वर घ्या अशा प्रकारे आणि याचं कटिंग करून घ्या.
तर जी आपल्या खालच्या बाजूला जी पट्टी आहे त्या पट्टीच्या वर पाव इंच ठेवून हे कट करा. अशा प्रकारे हा कटिंग झालं. आता याला खोलून घेऊया. खोलल्यानंतर हे अशा प्रकारे दिसेल. आता या गळ्याचं फिनिशिंग करण्यासाठी तिरप्या कापडावर पट्ट्या कापून घ्यायच्यात. तर त्यासाठी 1.5 इंच रुंदीच्या मी पट्ट्या कापणार आहे. आता या पट्ट्या सरळ किंवा आडव्या किंवा उभ्या कापडात कापल्या जात नाहीत, तर या तिरप्या कापडात कापल्या जातात, जेणेकरून गळ्याचं फिनिशिंग छान येईल. आता या सगळ्या कापलेल्या पट्ट्या आपण एकमेकांना जोडून घेणार आहोत. तर या अशा तिरप्या ठेवायच्यात आणि इथून आपल्याला टेप मारून या जोडून घ्यायच्यात. तर अशा प्रकारे जोडल्यानंतर एक खडेचे कान कापून टाका आणि हा जोड असा उलटवून इथं मधून चिरून घ्या. तर अशा प्रकारे ही संपूर्ण पट्टी तयार केली. आता या पट्टीला मधोमध दुमडून घेतलंय, म्हणजे डबल फोल्ड केलंय, आणि इथून आपण अगोदर ही जी कळीची डिझाईन आहे ती कव्हर करणार आहोत. तर अशा प्रकारे इथं पट्टी जोडून घेऊया. पट्टीला बरोबर मधोमध दुमडून घेतलंय आणि इथून मी जोडायला सुरुवात केली आहे. तर एक पाव इंचापेक्षा थोडं कमी अंतर शिलाई मार्जिन घेतलं तरी चालेल, किंवा पाव इंचही घ्या. आणि पट्टीला न खेचता तुम्हाला पट्टी जोडायची आहे. तर बघा, डिझाईन मी पूर्ण सरळ करून घेतलंय. खालचं जे टोक होतं ते कळीचं, त्या कळीच्या टोकावर मी पूर्णपणे सरळ करून घेतलंय आणि इथं पट्टी जोडते. पट्टी खेचायची नाही आहे किंवा गळाही खेचायचा नाही आहे. तर अशा प्रकारे ही संपूर्ण कळी मी जोडून घेतली. तुम्ही बघू शकता ही अशी दिसेल. आता या पट्टीला असं दुमडून घ्या आणि आतल्या बाजूने दुमडून घ्या आणि वरून टिप मारा. बस तुमचं खूप छान इथं परफेक्ट पट्टीत गळ्याला जोडून होईल. आता मात्र गळा सरळ करायचा नाहीये. जसा आकार आहे तसाच ठेवत ही पट्टी आतल्या बाजूने दुमडत टिप मारायची. आणि ही पट्टी क्रॉस असल्यामुळे तुमचा गळ्याचा आकार खूप छान घेते. तर तुम्ही बघा किती छान बसली आपली पट्टी आणि कळी सुद्धा खूप छान दिसते. आता आपल्याला वरचा गळा जोडायचा, पण तो जोडण्या अगोदर आपण शोल्डर जोडून घेऊया. तर पुढचा आणि पाठीमागचा भाग ठेवून मी शोल्डरवर टिपा मारून घेते. दोन्ही बाजूला दोन्ही बाजूचे शोल्डर जोडून घ्यायचे. तर मी इथं टिपा मारून घेतले शोल्डरला आणि हा असा गळा आपला इथं दिसेल. आता हा जो वरचा गोल गळा आहे याला आपल्याला पट्टी जोडून घ्यायची. तर तीच पट्टी जी आपण कळीला जोडली आहे त्यातूनच ही राहिलेली पट्टी आहे, तीच पट्टी इथून आपल्याला जोडायची आहे गोलाकारात. तर इथून आपण सुरुवात करणार आहोत. सुरुवात करताना ही पट्टी डबल केली आहे आणि हिला आतल्या बाजूने दुमडून मग मी टेप मारायला सुरुवात केली आहे. तर ही ब्लाऊजची सरळ बाजू आहे वरच्या बाजूला, हे लक्षात घ्या. पट्टीला बरोबर मधोमध दुमडलंय आणि जोडायला सुरुवात केली. तर इथं सुद्धा 1/2 इंच किंवा त्यापेक्षा कमी शिलाई मार्जिन घेत इथं मी पट्टी जोडून घेते. पट्टीला खेचायचं नाहीये आणि गळा तुम्ही सरळ ठेवा जोडताना. तर अशा प्रकारे ही पट्टी जोडून घेतली. आता इथे शेवटी या पट्टीला असंच दुमडून घ्या जसं आपण सुरुवातीला घेतलं होतं आणि इथं डबल स्टिच करून लॉक करा. आता या पट्टीला असं उलटवून घ्यायचं आणि याला सुद्धा आत दुमडून इथून टिप मारायची. आता मात्र गळा सरळ करायचा नाहीये, गळा आकारात ठेवायचा आहे आणि गोल गोल फिरवत पट्टीला टिप मारायचे. हे सुद्धा अगदी तुमचं सहज होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण गळ्याचं फिनिशिंग करू शकता आणि गळ्याचं डिझाईनही परफेक्ट तयार होते. संपूर्ण ब्लाऊजमध्ये काही डाऊट्स असतील तर मला नक्की कमेंट करून खाली विचारा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर अशा प्रकारे बघा संपूर्ण पट्टी आपण इथं जोडून घेतली. जोडल्यानंतर हा आपला तयार गळा खूप छान दिसत आहे. वाटतही नाही आहे की आपण पट्टीने याला तयार केलाय. आता खालच्या बाजूला आपल्याला हुक आणि आय पट्टी जोडायची आहे पाठीमागच्या बाजूला. तर इथून तुम्ही कट लावून घ्या. बरोबर मधून मी कापून घेतलं आणि आता आपण इथं हुक आणि आय पट्टी लावून घेणार आहोत. तर ही हुक पट्टी आणि आय पट्टी आपण लावून घेऊया. सगळ्यात आधी मी तुम्हाला इथं 1.5 इंच रुंदीची पट्टी घेतली आहे. इथं आपण हुक पट्टी तयार करतोय. तर याला खालच्या बाजूने दुमडून घेतलंय आणि टिप मारते. ही सरळ बाजू आहे ब्लाऊजची आणि ब्लाऊजच्या सरळ बाजूवर पट्टी ठेवलेली आहे. पट्टी वरच्या बाजूला थोडी एक्स्ट्रा राहील एवढी घ्यायची. आता याला इथून उलटवून घ्या आणि वरच्या बाजूने आता याला उलट्या बाजूने घेऊन वरच्या बाजूने आतल्या बाजूने दुमडून घेतलं. पट्टी थोडी जास्त रुंद झाली म्हणून मी कट करून घेतली, कारण नेहमीपेक्षा आपण इथं थोडी कमी रुंदीची पट्टी ठेवणार. याला दुमडून टिप मारली
तर ही जवळपास अर्ध्या इंचापेक्षा कमी रुंदी आहे या पट्टीची, आणि इथून टिप मारली तर ही कमी रुंदीची का ठेवली तेही सांगते। आता बघा, ही डिझाईनची जी वरची कळीची डिझाईन आहे त्याची पट्टी आणि ही पट्टी मॅच व्हावी असं घ्या, म्हणजे हे सुंदर दिसेल। आता आपण आयपट्टी लावणार आहोत। आयपट्टी लावण्याअगोदर या हुकपट्टीला या बाजूने ठेवून घ्या, बरोबर जुळवून घ्या। जुळवल्यानंतर वरची डिझाईन जुळेल इतपत त्याला पुढे सरकवून घ्या आणि इथे एक हलकीशी लाईन मारून घ्या। मी स्केचपेनने लाईन मारते, तुम्ही चॉकने मारा। हे केवळ व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी ही लाईन मारली आहे। आता 2.5 इंच रुंदीची मी पट्टी घेतली आहे, तिला मी खालच्या बाजूला ठेवलं आणि इथून टिप मारून घ्यायची। खालच्या बाजूने राहिलेली पट्टी वरच्या बाजूला दुमडून घ्या आणि मग पट्टीला उलटवून घ्या। उलटवल्यानंतर वरच्या बाजूने जी थोडीशी शिल्लक राहिलेली पट्टी आहे तिला खालच्या बाजूने दुमडून टिप मारली। आता हिला एकदा असं दुमडून घ्या आणि परत एकदा दुमडून घ्या। दुमडल्यानंतर हिला पिन लावून घ्या आणि इथं मी मशीनवर आय बनवत आहे व्ही शेपचे। आणि हे आय मशीनवर कसे बनवले जातात याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, हुक आणि आय पट्टी कशी लावायची ते, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। जर तुम्ही हातावर आय बनवू इच्छिता इथं तर तुम्ही तीही पट्टी इथं लावू शकता किंवा तसे आय बनवू शकता। तर ही पट्टी तयार आहे। आता इथे बघा, ही आय पट्टी आणि ही हुक पट्टी जेव्हा आपण एकमेकांवर ठेवू तेव्हा तुम्ही बघू शकता हे डिझाईन तुम्हाला कुठेही ब्रेक झाल्यासारखं दिसणार नाही, अखंड आणि सुंदर दिसेल। आता आपण नेटच्या कपड्यावर बाही कटिंग करून घेणार आहोत। चार पदर आहेत नेटचे, उंची 21 इंच ठेवलेली आहे। 3.25 इंचावर कॅप हाईटचं मार्किंग केलं वरून आणि वरून तिरप 1.5 इंच घेतलं, कारण मुंडा घेर 15 इंच आहे, त्याचं अर्ध होतं 1.5 इंच। 1.5 इंच बाहेरच्या बाजूला शिलाई मार्जिन सोडलं आणि आतल्या बाजूने पाठीमागचा आणि पुढचा मुंड्याचा आकार दिला। बाही कटिंग डिटेलमध्ये बघायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। खालच्या बाजूला 5 इंच बाहीघेरा ठेवला आणि ही तिरपी रेषा आखून घेतली। बाहेरच्या बाजूला 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवलं आणि रेषा जोडून घेतली। अशा प्रकारे हे बाही कटिंग झालं। बाही कटिंग जर डिटेलमध्ये बघायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्की चेक करा। आता याला उघडून पुढच्या भागाचा जो आकार आहे तो कापून घेऊया, कारण एका बाजूने पुढचा भागाचा आकार असतो, एका बाजूने पाठीमागचा। अशा प्रकारे बाही कटिंग तयार आहे। आता नेहमीप्रमाणे दोन्ही बाजूला बाह्या जोडून घ्या, अगदी नेहमीच्या ब्लाऊजप्रमाणे। तर इथं मी बाह्या जोडून घेतलेल्या आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता बाहीचा बरोबर सेंटर नॉच आणि खांद्याची शिवण म्हणजे शोल्डर जॉईंट हे बरोबर जुळवत आपल्याला ही बाही शिवायची आहे। आणि बाहीला खालच्या बाजूला डबल फोल्ड करून मी शिलाई मारलेली आहे। आता दोन्ही बाजूला बाह्या जोडल्यानंतर आपण याचे फिटिंगचं मार्किंग करूया। तर अशा प्रकारे ब्लाऊजला तुम्ही दुमडून घ्या, फक्त पुढचा पॅटर्न मी दुमडून घेतलाय आणि इथं बरोबर टेप ठेवून ब्लाऊज व्यवस्थित करून इथं आपल्याला चेस्टचा 1/4 भाग अधिक 1/2 इंच लूजिंग ठेवत मार्किंग करायचं, जसं मी इथं 1/4 इंचावर केलं। खालच्या बाजूला सुद्धा कमरेच्या 1/4 भागावर मार्किंग करा, जसं मी इथं 7.5 इंचावर केलं आणि ही रेषा जोडून घ्या। अशा प्रकारे फिटिंगचं मार्किंग दुसऱ्या बाजूलाही करून घ्यायचंय। तर हे असं उघडून परत एकदा दुमडून इथं हे मार्क उमटवून घ्या आणि मार्क करून घ्या। आणि इथं बाहीला 5 इंच आपला बाहीघेर होता तर ती बरोबर रेषा जुळवत हे फिटिंगचं मार्किंग करून घेतलं। आता बघा, हा सेंटर आहे आपल्या पुढच्या भागाचा, सेंटर लाईन अशी काढून घ्या आणि खालची हुक आणि आयपट्टी हे बरोबर एकमेकांवर असं जुळवून ठेवा, एक पिन लावा आणि मग दोन्ही बाजूंनी फिटिंगची शिलाई लावून घ्या। याच्यामुळे तुमच्या ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित येईल। फिटिंग झाल्यानंतर पाठीमागच्या बाजूला इथं तुम्ही दोरी लावून घ्या दोन्ही बाजूने आणि हा सुंदर सिंपल ब्लाऊज आपला तयार आहे। खूप छान दिसत आहे, याच्यामध्ये पफ छान आलेला आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा। काही शंका असतील तर कमेंट करून विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। भेटूयात तर मग आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, मस्त रहा।